चापगाव येथील पुरातन काळापासून स्थापित असलेल्या श्री रामलिंगेश्वर मंदिरात असलेल्या श्री कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. कार्तिक पौर्णिमा तसेच कृतिका नक्षत्राच्या सुवर्ण योगावर शेकडो भाविकांनी कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतला. गुरुवारी सायंकाळी 5:40 रात्री उशिरापर्यंत तसेच शुक्रवारी पहाटेपासून सकाळी 11 दर्शनाचा सुवर्ण योग असल्याने दर्शनासाठी रांग लागली होती. या निमित्ताने गुरुवारी सायंकाळी पूजा झाल्यानंतर रात्री वारकरी मंडळींचा भजनाचा कार्यक्रम झाला. सकाळी भटजींच्या उपस्थितीत अनेकांनी पूजा करून घेतली. यावेळी तरुण भारत सोशल मीडियाच्या प्रतिनिधींनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. चापगाव हे खानापूर तालुक्यातील पुरातन काळातील एक वसलेलं गाव आहे. 12व्या शतकामध्ये जेव्हा हालशी या ठिकाणी कदंबराजांची राजधानी स्थापन झाली त्या काळामध्ये चापगाव भागाला मूर्तीचं भांडार त्या टायमाला या ठिकाणी होतं. चापगाव परिसरामध्ये जवळपास 200 एकर जमिनीमध्ये तटबंदी आहे आणि तटबंदीच्या आतल्या भागामध्ये मूर्त्यांचं अनेक भांडार आहे. आता ज्या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत ते एक प्रसिद्ध असं रामलिंगेश्वर मंदिर आहे. या मंदिरामध्ये अनेक मूर्त्या आहेत, कलाकुसरता आहे, विविध नक्षीकाम आहे, दगडी काम कोरीवकामातील हे मंदिर आजही पुरातनाचा ठेवा या ठिकाणी देऊन जात आहे. या मंदिराच्या समोर एक मानसस्तंभ आहे. या मानसस्तंभावर 12 राशी आहेत. या 12 राशीमधून आपण जर या ठिकाणी आपली जी मनोकामना जर मागितली तर ती मनोकामना पूर्ण या ठिकाणी होत असते. आणि हे मंदिर ही जी 12 राशीचं जे कालचक्र आहे या कालचक्रावर आपण आपल्या मनोकामना आपण पूर्ण करू शकतोय. अशा पद्धतीचं हे मंदिर पुरातन काळापासून वसलेलं या ठिकाणी आहे. खानापूरहून आलंय भाविक आहे आणि वर्षातून एकदा महिलांसाठी कार्तिक पौर्णिमेला हे मंदिर खुलं असतंय. दर्शन घेऊन एकदम प्रसन्न वाटलेलं आहे. चापगाव गावामध्ये खानापूर तालुक्यातील एक चापगाव गाव असं ह्याला नाव पडलं चंपावती नगर असं. कारण इथे या ठिकाणी त्या 12व्या शतकामध्ये पांडवांनी येऊन एका रात्री मंदिर बांधलं अशी आख्यायिका आहे. या मंदिरामध्ये कार्तिक स्वामीचं दर्शन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे आणि त्या दर्शनामुळे ह्या गावातील इथल्या तालुक्यातील बेळगाव जिल्ह्यातील लोकांना याचा लाभ होतो. बेळगावतून कर्नाटकातून परिसरातून ह्या ठिकाणी लोक येतात. कार्तिक स्वामीचा दर्शनचा विधी हा कार्तिक शुद्ध पौर्णिमेला असतोय. कृतिका नक्षत्रावर त्याचा फार महत्व असतंय. त्याच्यामुळे इथं लोकांची गर्दी होय. लोक येऊन दररोज अभिषेक पूजा अर्चा वगैरे सर्व करतात. खानापूर तालुक्यातील चापगाव या ठिकाणीही याच काळात निर्मिती केलेली अनेक मंदिरे व मूर्त्या आढळून येत आहेत. हलशीतील एक नरसिंह भुवाराव देवस्थान वगळता या ठिकाणी सर्व देवस्थाने आहेत. त्यामुळे चापगाव हे गाव पुरातन काळातील मंदिराचा ठेवा असलेले गाव म्हणून ओळखले जाते. रामलिंग देवस्थानात दगडी कोरीव कामात तयार असलेले मंदिर हे येथील खास आकर्षण आहे. या काळात मंदिरात डाव्या बाजूला दगडी कमानीत त्या काळात स्थापित केलेले श्री कार्तिक स्वामी मूर्ती आहे. आकर्षक तसेच मोरावर सुंदर कोरीव कामात असलेली ही मूर्ती उघड्यावर असली तरी त्या मूर्तीमध्ये दैवी शक्ती आहे. दरवर्षी या ठिकाणी बेळगाव धारवाड भागातून तसेच तालुक्यातून भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या वर्षीही भाविकांनी गर्दी केली होती. सुलभ कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. वैयक्तिक कर्ज, तारण गहाण कर्ज, औद्योगिक कर्ज, शैक्षणिक कर्ज, दस्तावेज गहाण कर्ज. प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव. फोन नंबर 0831-240-7078. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.